या कार्यक्रमाचे आयोजक तसेच पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय मंगेस खोडपकर साहेब, सरचिटणीस तांबडे साहेब, जितेंद्र आष्टेकर जी आणि आमचे काकडे साहेब आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी श्रमिक पत्रकार संघाचा मनापासून आभार मानतो की आज आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधण्याचा एक अवसर मला प्रदान करून दिला, त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो। निश्चित रूपाने परवास महाविकास आघाडी सरकार सत्तेत आला त्याची 2 वर्ष पूर्ण झालेली, बरीचशी चर्चा होत होती सरकारचे 2 वर्ष पूर्ण होत आहे पण गाजावाजा होत नाही असे बरेचसे प्रश्न लोक आम्हाला विचारत होते, तेव्हा मी स्पष्टपणे सांगितलं की या सरकारच्या काटकसरीचं धोरण असताना प्रसिद्धीवर प्रचारावर जास्त न खर्च करता माहिती आपण पत्रकारांना प्रेस नोटच्या माध्यमातून देऊ, पण निश्चित रूपाने सरकारचे स्पष्टपणे धोरण आहे की काम ज्यादा बाते कम काम ज्यादा, आणि या 2 वर्षाची कामगिरी म्हणजे आपल्याला माहीतच आहे, सुरुवातीला सरकार स्थापना झाल्यानंतर मर्यादित मंत्री होते, त्या मर्यादित मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की महात्मा ज्योतिबा फुले कृषी सन्मान योजनेअंतर्गत 2 लाख रुपयेपर्यंतची जी कर्जमाफी आहे ते आपल्याला करायची आहे, एक ठराविक मर्यादेमध्ये कालमर्यादेमध्ये ती कर्जमाफी करण्यात आली, जे मागच्या सरकार 3 वर्ष कर्जमाफी जाहीर करूनही त्याला कर्जमाफी करता आली नव्हती, ती कर्जमाफी यशस्वी आम्ही पार पाडली। मग आणखी निर्णय झाले होते की बाबा ज्यांनी नियमित पैसे भरले त्यांचं काय, त्यांना 50,000 देण्याचा निर्णय झालेला आहे, किंवा 2 लाखपेक्षा जास्त ज्यांनी कर्ज घेतला होता त्यांच्या बाबतीत काय आहे, त्यांच्या बाबतीत पण निश्चित रूपाने निर्णय होणार आहे, पण आपल्याला माहीत आहे की सरकारला 3 महिने झाले आणि तेव्हाच या देशामध्ये कोविडचा एक मोठा संकट जगासोबत या देशामध्ये पण निर्माण झाला, आणि सर्वात जास्त प्रभावित कुठला राज्य असेल ते आपला महाराष्ट्र राज्य होता। जेव्हा मार्च महिन्यामध्ये या पुणा अहमदनगरमध्ये सुरुवातीला केसेस डिटेक्ट झाले तेव्हा या राज्यामध्ये 1 ठिकाणीच लॅब होता, आणि सुरुवातीपासून देशाने किंवा केंद्र सरकारने निर्णय घेण्याच्या आधी या महामारीला गंभीरतेने घेण्याचं काम या महाविकास आघाडी सरकारने आणि महाराष्ट्राने घेतलं। आपल्याला माहीत असेल की 65 लाखपेक्षा जास्त लोक प्रभावित झाली, निश्चित रूपाने लोकांचा मृत्यू पण झालेलाच आहे, पण जी परिस्थिती देशभरात आपल्याला पाहायला मिळाली म्हणजे गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, तशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली नाही। आपण जसे जशी परिस्थिती देशभरात एक वेगळ्या दिशेने जाऊ लागली, या राज्यामध्ये डेडिकेटेड कोविड सेंटर निर्माण करण्याचं काम असेल, RT-PCR टेस्टिंगसाठी नवीन नवीन लॅब निर्माण करण्याचं काम असेल, किंवा ऑक्सिजनचा तुटवडा होणार नाही त्याची दक्षता घेणं असेल, किंवा टेम्पररी कोविड सेंटर निर्माण करण्याचं काम असेल, हे यशस्वीरित्याने सरकारने पार पाडलं। मधल्या काळामध्ये मग औषधांच्या बाबतीत काही तुटवडा झाला होता, ज्याचं गरज नसताना लोकांना वाटत होतं की हे आपल्याला औषध मिळायला पाहिजे, त्याला पण व्यवस्थितरित्याने हाताळलं आपण, आणि देशभरात गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल,
यूपी असेल तिथे लोकांना बेड मिळत नाही, लोक रस्त्यावर मरताय, हे चित्र लोकांनी पाहिलेलं आहे. किंवा ऑक्सिजन नाही, त्यासाठी बरेचसे हॉस्पिटल असे होते उत्तर प्रदेश, विशेष कर नोएडा, की डॉक्टर पडून गेले आणि ऑक्सिजन शिवाय लोकांचा मृत्यू झालेला, हे चित्र पण लोकांनी पाहिलेलं आहे. गुजरातमध्ये मृत्यूंचा आकडा लपवण्यात आला, मग काही वर्तमानपत्रांनी सगळ्या शोध करून त्या माहिती समोर आणली. उत्तर प्रदेशमध्ये अंतिम संस्कारसाठी लोकांना पैसे नाही किंवा लाकड भेटत नाही, त्यामुळे गंगेमध्ये शव प्रवाहित करण्यात आले. इलाहाबादच्या आणि कानपूरच्या या मधल्या भागामध्ये शव दफन करण्यात आले. ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली नाही आणि इथे शक्यतो माननीय मुख्यमंत्री महोदय किंवा आमचे राजेश टोपे या दोघांनी ज्या पद्धतीने हे सगळी परिस्थिती हाताळली हे जगजाहीर आहे. त्याच्या बाबतीत जास्त काही बोलायचं नाही. विकासाच्या बाबतीत बरीचशी कामं या सरकारमध्ये जे ऑनगोईंग प्रोजेक्ट होती ते कोविडमध्ये काही काळासाठी बंद झाले होते, पण कुठलेही प्रोजेक्ट रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला नाही. त्या उलट वेगळे वेगळे जे धोरण असतील, इंडस्ट्री विभागांनी जे धोरणं स्वीकारली, विशेष कर हेल्थ सेक्टरमध्ये मेडिसिन निर्मितीसाठी दोन आपण क्लस्टर निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. एक जे इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंगचा क्लस्टर आहे तो औरंगाबादला, आणि रायगडला औषध निर्मितीसाठी क्लस्टर निर्माण करण्याचा MIDCच्या माध्यमातून निर्णय झाला. वेगळेवेगळे धोरणं स्वीकारण्यात आले. आपल्याला पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी माझी वसुंधरा हे कार्यक्रम हाती घेण्यात आलं. या राज्यामध्ये सर्वप्रथम ई व्हेकलचं धोरण आपण आणलेलं आहे. आणि माझा खात्याचा बोलायचं असेल तर निश्चित रूपाने स्किल डेव्हलपमेंटच्या खात्याअंतर्गत बरेचसे काही आम्ही निर्णय घेतलेले. या राज्यामध्ये स्किल युनिव्हर्सिटी निर्माण करण्याचा आम्ही एक धोरण स्वीकारला. राज्याच्या एक स्किल युनिव्हर्सिटी निर्माण करण्याचा कायदा आम्ही पारित करीत घेतलेला आहे. आणि खाजगी क्षेत्रातले काही लोक जर स्किल युनिव्हर्सिटी त्यांना सुरू करायचं असेल, ती स्किल युनिव्हर्सिटीचा धोरण स्वीकारल्यानंतर एक खाजगी एटलास टेक स्किल युनिव्हर्सिटी हे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या शेजारी हे निर्माण झाली आणि त्याची ॲडमिशन पण सुरू झालेली आहे. आणि क्रांतिकारी निर्णय म्हणजे महाराष्ट्राने एक वेगळा निर्णय घेतलेला आहे, त्याची अंमलबजावणी आता सुरू होणार आहे. म्हणजे बेरोजगारी ही मोठी समस्या आहे. जेव्हा आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे निवडणूक लढत होतो तेव्हा आम्ही एक घोषणा केली होती की बेरोजगारांना आम्ही 5,000 रुपये बेरोजगारी भत्ता देऊ. भत्ता देऊन काही काम चालणार नाही. मग आम्ही एक अशी योजना आणली, ऑन जॉब ट्रेनिंग, महाराज शिकाऊ योजना. त्याअंतर्गत जे कारखानदारी असतील, आस्थापना असतील, त्यांच्याकडे जे स्टाफची संख्या आहे किंवा कामगार असतील, अतिरिक्त 25% त्यांना आम्ही ॲप्रेंटिसशिपसाठी परवानगी देऊ. त्याअंतर्गत ॲप्रेंटिसशिप कायद्याअंतर्गत ते लोकांना नोकऱ्या देतील आणि त्याच्यामध्ये 5,000 रुपये, म्हणजे एखादा आस्थापनेला 15,000 रुपये पगार ठरवलं तर 5,000 रुपये हे सरकार थेट जे ऑन जॉब ट्रेनिंगवर जे कोणी काम करत असतील त्यांच्या खात्यामध्ये 10,000 आस्थापना देईल आणि 5,000 रुपये सरकार हे थेट त्यांच्या खात्यात टाकणार आहे. म्हणजे आमचं टार्गेट आहे की पहिल्या वर्षामध्ये 2,00,000 लोकांना आम्ही हे ऑन जॉब ट्रेनिंगचा फायदा देऊ. त्याचबरोबर पुढच्या वर्षामध्ये आणखीन 2,00,000, म्हणजे 4,00,000 आकडा होईल. मग तिसऱ्या वर्षामध्ये आणखीन 2,00,000, म्हणजे तिसऱ्या वर्षात 6,00,000 लोकांना हा लाभ मिळेल. आणि ही योजना कंटिन्युअस चालत राहिली तर 6,00,000 लोकांना ऑन जॉब ट्रेनिंग
तीन वर्षासाठी याच्यातून एक होणार आहे की बाबा त्यांचा रोजगार पण मिळणार आणि जेव्हा एखादा व्यक्ती काम करतो त्याला तीन वर्षाचा एक्सपिरियन्स मिळाला तो मग तो कुठेतरी चांगल्या आणखीन ठिकाणी तो प्लेस होऊ शकतो, त्याच्या नोकरी मिळू शकत आहे. या प्रकारची एक महाराष्ट्र सरकारने प्रथमदा एक नवीन योजना आणलेली आहे, त्याच्या आमच्या कॅबिनेट डिसिजन झालेलंच आहे. त्याचे सगळे ऑनलाईन जे काही आम्हाला पोर्टल निर्माण करायचं आहे ते पण काम पूर्ण झालेलं आहे आणि लवकरात लवकर ती योजना पण या महाराष्ट्रामध्ये म्हणजे बेरोजगारी दूर करण्यासाठी, या देशामध्ये महंगाई बेरोजगारी हे दोन विषय असताना कारखानदारीच्या माध्यमातून नवे रोजगारची संधी किंवा ऑन जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातून लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा एक आम्ही क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे. आगामी काळामध्ये आम्ही या आपल्याला माहीत आहे की स्किल डेव्हलपमेंट क्षेत्रामध्ये कोण कुठे काय शिकवतो कोणाला माहीतच नाही. इन्स्टिट्यूट नवीन निर्माण करताय, स्वतःचे सर्टिफिकेट घेत आहे, कोणी 2 लाख फी घेत आहे, 4 लाख फी देत आहे आणि त्याला कुठलीही प्रकारची मान्यता नाही. एक आम्ही एक कायद्याद्वारे एक कायदा आम्ही स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट महाराष्ट्र ओकेशनल ट्रेनिंगचा बोर्ड जो आहे त्याला कायद्यात रूपांतर करून मग त्या अंतर्गत या राज्यामध्ये कुठलीही संस्था तो 3 महिन्याचा कोर्स असेल, 6 महिन्याचा असेल, डिप्लोमा असेल, पोस्ट ॲडव्हान्स डिप्लोमा असेल, हा सगळे इन्स्टिट्यूट या राज्यामध्ये नोंदणी केल्याशिवाय कुणाला चालवता येणार नाही आणि सोपी प्रक्रिया राहणार आहे. कुणाला हैरान करण्यासाठी हा कायदा आम्ही आणत नाही. ऑनलाईन ते अर्ज करू शकताय, त्यांना मान्यता देऊ आणि कुठले स्टुडंट आहे त्याची त्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. म्हणजे हे स्किलिंगची जी कामं आहे, वेगळे वेगळे फॅशनचे इन्स्टिट्यूट चालत आहे, ब्युटीचे इन्स्टिट्यूट चालत आहे किंवा वेगळे वेगळे कम्प्युटरचे इन्स्टिट्यूट चालत आहे, या सगळ्यांना एक कुठेतरी आयडेंटिटी म्हणजे ड्युअल सर्टिफिकेशन त्याच्यात असेल. समजा ॲपटेक नावाची संस्था आहे, त्यांचा कोर्स राहील, त्यांच्या टेलरमेड कोर्सेसला पण मान्यता देऊ, पण ॲपटेकच्या सिम्बॉलबरोबर महाराष्ट्र सरकारच्या पण लोगो त्याच्यात राहील आणि हे त्याला एक कुठेतरी ऑथेंटिसिटी मिळेल. आणि जे कोर्सेस असेल त्याला आम्ही NSQF अलायन्स म्हणजे जे देश जगातल्या आयएलओनी एक सगळ्यांनी 12 देशांनी एक करार केलेला आहे की तुमच्याकडे हे लेवल 5 लेवलचे जे कोर्सेस आहे जर भारतात या NSQF अलायन्सच्या लोकांनी शिक्षण घेतलं तर ऑस्ट्रेलिया असेल, ब्रिटन असेल किंवा असे 12 जे देश आहे तिथे पण त्यांना मान्यता मिळेल. म्हणजे हे कायदा आता भविष्यात आम्ही आणणार आहोत, या विधिमंडळामध्ये आणून त्याला पारित करण्याचा एक आमचा मानस आहे आणि तो होईल. त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये नोकरी मिळवण्यासाठी बरेचसे काही हे लोकांची फसवणूक करत आहे लोक. म्हणजे तुम्हाला नोकरी मिळून देतो, आम्हाला पैसे द्या, महाराष्ट्रामध्ये नोकरीसाठी प्लेसमेंट एजन्सीज पैसे घेत आहे, देशात कुठेतरी नोकरी मिळून देतो त्याच्यासाठी पैसे घेत आहे, किंवा परदेशामध्ये पण नोकरी मिळून देण्यासाठी पैसे घेत आहे आणि बऱ्याचदा बातमी येत आहे की इतके पैसे घेऊन पडून गेले लोक. त्यासाठी महाराष्ट्र प्लेसमेंट एजन्सी रेग्युलेटरी ॲक्ट नावाचा कायदा प्रस्तावित आहे, कॅबिनेटसमोर 15 दिवसात जाईल किंवा महिन्याभरात. तो कायदा आल्यानंतर या राज्यामध्ये प्लेसमेंट एजन्सी विदाउट रजिस्ट्रेशन कोणीही काम करू शकत नाही आणि त्यांना हैरान करणं हे आमचा उद्देश नाही. पण ते कुठलेही जे नोकरी शोधत आहे त्यांच्याकडून एक दमडा घेऊ शकत नाही. जर ज्यांना ते मॅनपॉवर सप्लाय करत आहे त्यांच्याकडून काही सर्व्हिस चार्जेस मिळत असेल तर ते आम्ही मान्य करू, त्याला परवानगी देऊ. परदेशात कोणी पाठवत असेल तरी त्यांना आमच्याकडे रजिस्ट्रेशन करणं हे बंधनकारक राहील. म्हणजे नोकरीच्या नावाने जे फसवणूक होत आहे त्याला आळा घालण्यासाठी किंवा चांगल्या पद्धतीने ही जी सगळी इंडस्ट्री आहे प्लेसमेंट एजन्सीची त्याला पण एक चांगली ओळख निर्माण करून देण्यासाठी पण आपण कायदे करतो. राजकीय 2-3 विषय बोलतो आहे मी. आता आपल्याला माहिती आहे की 2 वर्षापासून जेव्हा आमचा सरकार सत्तेत आला देवेंद्रजी दर महिन्याला 15 दिवसाला भविष्यवाणी करत होते की आता हे 15 दिवसाचं सरकार, 1 महिन्याचं सरकार, 2 महिन्याचं सरकार, नंतर कधी चंद्रकांत दादा बोलत राहिले
की आता पुढच्या आठवड्यात हे सरकार पडणार आहे. राणे साहेब तर आता मार्चच्या त्यांनी डेडलाईन दिलेलं आहे. पण कालच मी बघितलं या राज्याचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलेलं आहे, जरी जे पी नड्डा साहेब सांगत होते की या सरकारला उकडून फेकू, तरी त्यांनी काल मान्य केलं की आम्ही काहीतरी आता सरकार पाडणार नाही. म्हणजे याचा अर्थ आहे किसान दाम दंड भेद आमदार फोडाफोडीचा उद्योग त्यांचा चालत नाही, भीती निर्माण करण्याचा उद्योग त्यांचा चालत नाही. मग आता स्वीकार करताय की जर सरकार पडेल तर आम्ही पर्याय देऊ, सरकार काही पडणार नाही. मग ते सांगताय 2024 आमच्या सरकार येईल. आत्ता त्यांनी कुठेतरी स्वीकार केलेला आहे की आता त्यांच्या हातात फोडाफोडी हे त्यांना शक्य नाही. लोकांच्या मनात भीती निर्माण करून हे सरकार पडेल ते पण शक्य झालं नाही. कुठेतरी आता स्वीकारताय की निवडणुकीच्या माध्यमातून 2024 परिवर्तन होईल, पण चांगली कामगिरी आमची आहे, आम्ही चांगल्या पद्धतीने काम करतो, महाराष्ट्राच्या जनतेचा आमच्यावर विश्वास आहे, लोकांचा कल आमच्या बाजूनी आहे. 2024 आमचे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले ही आघाडी आम्ही 5 वर्षासाठी नाही, भविष्यातल्या 25 वर्षासाठी करतो आहे. आता हे ठीक आहे, स्वप्न ते पाहत राहतील, यशस्वी 5 वर्ष पूर्ण करू, सोबत राहू आणि पुन्हा पण सत्तेत येऊ, हे आम्हाला विश्वास आहे. आता काही प्रश्न असतील तर निश्चितपणे उत्तर देऊ. माईक देंगे थोडं उघड. नहीं देखिए, ऐसा है, नहीं देखिए, इतिहास है महाराष्ट्र का, जो हिवाड़ी अधिवेशन होता है वो 2 सप्ताह से ज़्यादा कभी नहीं हुआ, कभी कभी अपवाद है कि 3 सप्ताह का हुआ है. निश्चित रूप से मुख्यमंत्री की सर्जरी हुई, आप सभी को पता है. हम लोगों का ये था कि 7 दिसंबर से अधिवेशन शुरू हो. निश्चित रूप से कुछ चुनाव लग गए, मुख्यमंत्री जी के स्वास्थ्य का भी सवाल था, और हम लोगों ने जो निर्णय लिया है ये पहले निर्णय था 20 तारीख तक शुरू हो, लेकिन 20 तारीख को कुछ चुनाव है जिसके कारण सभी विधायकों का कहना था कि 20 के बजाय 22 से शुरू हो. 2 सप्ताह का अधिवेशन है और 2 सप्ताह में जो वर्किंग डे है उस पर होगा, और 2 सप्ताह का अधिवेशन भारतीय जनता पार्टी का भी कार्यकलाप उठा के देख लेंगे तो हिवाड़ी अधिवेशन कभी भी 2 सप्ताह से ज़्यादा उन्होंने नहीं किया. 2008 में जब अशोक चौहान जी थे उस समय सिर्फ 3 सप्ताह का अधिवेशन हुआ था. नहीं, लीकेज ये एक्सीडेंट है. नहीं देखिए, मैं फिर बोलता हूँ, देखिए ऐसा है कि आप तुलना अलग तरीके से कर रही हैं. ऑक्सीजन की किल्लत और नासिक में एक्सीडेंट से या पालघर में आग लगने से या मुंबई के कांजूर मार्ग में आग की घटना से दुर्घटना से मौतें हुई हैं, लेकिन सरकार की लापरवाही से महाराष्ट्र में कोई मौत नहीं हुई. सरकार की लापरवाही से, टेस्टिंग ना करने से हजारों लोग उत्तर प्रदेश में मरे हैं, गुजरात में वही परिस्थिति रही, लेकिन महाराष्ट्र में सरकारी लापरवाही से नहीं, दुर्घटना से हुई. गैस लीकेज नासिक में हुआ तो वो कहीं ना कहीं एक्सीडेंटल दुर्घटना थी, या कहीं अस्पतालों में आग लगी वो दुर्घटना थी. सरकार की लापरवाही से कोई भी घटना नहीं हुई, ये सच्चाई है. त्यानंतर राज्यातल्या सगळ्या हॉस्पिटलचं ऑडिट करायला सांगितलं, त्याप्रमाणे इतर हॉस्पिटलचं झालं तसं नगरच्या हॉस्पिटलचं पण झालं. तर ऑडिट झाल्यानंतर जे प्रिक्रिमेंट करायला पाहिजे होतं, ज्या करेक्शन होत्या, ऑडिटमध्ये जे सांगितलं होतं ते झालं नाही, त्याच हॉस्पिटलमध्ये आग लागली. तीच मी बोलतोय, बघा असं आहे की एखादा ऑक्सिजनचा तुटवडा आमच्यामुळे निर्माण झाला अशी एकही परिस्थिती नाही, किंवा बेडची अवेलेबिलिटी नाही तशी परिस्थिती निर्माण झाली नाही. अपघात झालेले म्हणजे कुठे ज्या ठिकाणी आपल्याला फायर ऑडिट करण्याच्या बंधनकारक असताना काही अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला, त्यामुळे घटना झालेली आहे ते आम्ही
अमान्य करत नाही आणि त्याला जे कोणी जबाबदार आहे निश्चित रूपाने त्यांच्यावर कारवाई होणार आहे, पण सरकार करू शकणार नाही, करायचं नाही ही भूमिका कधी आम्ही स्वीकारलेली नाही। नाही बघा असं आहे की पोर्टलच्या माध्यमातून प्रत्येक जे कोणी पेशंट होते त्यांना हॉस्पिटल उपलब्ध करून देण्यात येत होता, पण एक हे निश्चित रूपाने आम्ही स्वीकारतो काही लोकांना आम्हाला खाजगी रुग्णालयात जायचं आहे, म्हणजे रुबीमध्येच आम्हाला ॲडमिट करून घ्या किंवा मुंबईतल्या लीलावतीमध्ये आम्हाला ॲडमिट करून घ्या। हे जे लोकांना सिलेक्टिव हॉस्पिटल्स पाहिजे होते त्या बाबतीत अडचण होती आम्ही स्वीकारतो आहे, पण कुठला गरीब माणूस सरकारी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी वंचित राहिला किंवा शासनाने जी यंत्रणा निर्माण केली होती डेडिकेटेड कोविड सेंटर निर्माण केले होते अशी एकही परिस्थिती नाही होती की तिकडे जागा उपलब्ध झाली नाही। मला जे चूजी मला हेच पाहिजे रुबीलाच ॲडमिट करा असे बरेचसे प्रकरणं होते आम्ही मान्य करतो आहे। नाही इन्फ्रास्ट्रक्चर होता, जर वेळेवर काही डॉक्टर्सनी कामगिरी केली नसेल, आमच्याकडे अशी परिस्थिती होती की बेड नाही आहे, इक्विपमेंट नाही आहे, ऑक्सिजन नाही आहे, असा सरकारने सगळी यंत्रणा निर्माण करण्याचं काम केलं होतं हे सत्य आहे। वन बाय सगळ्यांचे देणार होत हे सगळं पॉलिटिकली मोटिवेटेड आहे। हे जे एंटेलियाचा बाहेर बॉम्ब रखण्याचा कट कारस्थाना होता हे परमवीर सिंग आणि वाजेनी मिळून केलं होतं। सरकारला ब्रीफिंग करत असताना वेगळ्या पद्धतीची ब्रीफिंग विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना ते दोन्ही गुमराह करत होते आणि वाजेच्या हत्या केल्यानंतर तरीही ते गुमराह करत होते। जेव्हा सत्य समोर आल्यानंतर परमवीर सिंग यांची बदली होमगार्डला करण्यात आली, जेव्हा ही बदली करण्यात आली तेव्हा त्यांनी ईमेलद्वारे तक्रार दाखल केली, मग CBI तिथे एंटर होते, गुन्हा दाखल करते, तेव्हा ते राजीनामा देत आहे, मग त्याला अटक होते। आता हे सगळं न्यायालयीन लढा आहे, पण हा सगळा विषय हा पॉलिटिकली मोटिवेटेड होता, त्यामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली। चांदीवाल कमिशनचा कामकाज सुरू आहे, त्यांचा अहवाल आल्यानंतर सत्य परिस्थिती समोर येईल। मग तुम्ही सांगणार आहे की अनिल देशमुख यांना अटक झालेली आहे, CBI असेल, ED असेल किंवा इतर केंद्रीय यंत्रणा असेल त्यांच्या बाबतीत कुठल्या पद्धतीने ती कामगिरी करता है आता लपून राहिलेलं नाही। मी तर सांगतो आणखीन एक धक्कादायक माहिती समोर येणार आहे आज नाही उद्या, या एंटेलिया बॉम्ब ब्लास्टच्या प्लॅनिंगमध्ये एक फेक पासपोर्ट तयार करून एक छोटा मोठा गुंड होता त्याच्या नावाने पासपोर्ट, त्याच्यावर पाकिस्तानचा एक्झिट एंटर हे पासपोर्ट परमवीर सिंग आणि वाजेने तयार केला होता। जर मनसुख हिरेनची हत्या झाली नसती किंवा मनसुख हिरेन हे पोलीसकडे सरेंडर होण्यासाठी तयार झाला असता तर ही परिस्थिती वेगळी निर्माण करून एक एन्काउंटर करणे हे परमवीर सिंग आणि वाजेचा होता। वाजेच्या घरातून तो पासपोर्ट जे तयार करण्यात आला होता NIA मिळालेला आहे आणि त्या पंचनामेमध्ये तो पासपोर्ट आहे। आमचं तर म्हणणं आहे की NIA जे आज मी बोलतो आहे त्याची माहिती जनतेसमोर उघड करावी। वाजे आणि परमवीर सिंग यांची भेट झाली चांदीवाल आयोगाच्या समोर, ते एकत्र भेटली याची चौकशी राज्य सरकार करणार, त्याच दरम्यान
अनिल देशमुख आणि वाजेक यांची भेट झाली, याची चौकशी करणार आहे. नाही, असं आहे की आता सगळ्यांची आपली भेट होते, याची कोण चौकशी करणार मला माहीतच नाही. तसं नाही, परमवीर सिंग आणि वाजे जसं भेटले तसे ते 10 मिनिट जवळजवळ अर्धा तास एकत्र एका रूममध्ये भेटले. ठीक आहे ना, वाजे आणि अनिल देशमुख असं एक तास बसले नाही, जसं आपण बसतो तसे भेट झाली असेल, पण वेगळे काही चर्चा करण्यासाठी अनिल देशमुख त्यांना भेटलेले नाही. तेच मी बोललो ना, एखादा मंत्री किंवा मुख्यमंत्री जे काही ब्रीफिंग करतो, अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे ब्रीफिंग येत आहे त्याला सत्य समजून ते सगळी भूमिका विधिमंडळात घेत आहे. म्हणजे परमवीर सिंग आणि वाजे या लोकांचा जो कट कारस्थान होता, ते त्या पद्धतीने गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना ब्रीफ करत होते, त्यामुळे जी ब्रीफिंग येत होती ती विधिमंडळामध्ये गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून येत होती. सर, दोन पोलीस अधिकारी अशा पद्धतीने गृहमंत्र्यांना आरोप करतात, एवढं डेअरिंग त्यांच्यामध्ये कुठून येतं तुम्हाला काय वाटतं? त्याच्या पाठीमागे कोणी असू शकतं? निश्चित रूपाने डबल क्रॉस एखादा अधिकारी झाल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण होते, काम इथे करायचं आणि मग बॉस बदलून घ्यायचा असं झालेलं आहे, त्याचे पुरावे आमच्याकडे आहे. आणि अधिकारी अधिकारी असतो, कुठल्याही सरकारचे अधिकारी नसते. अधिकारी लोकसेवा आयोग म्हणजे UPSC माध्यमातून IAS IPS हे अधिकारी यांच्या सिलेक्शन आणि नेमणुका होत आहे, आणि तो भारतीय जनता पक्षाच्या कार्यकालाचा अधिकारी असा बोलता येणार नाही. आणि जे काही MPSC माध्यमातून अधिकारी वेगळ्या पद्धतीने चुकीची कामं करत असतील, त्या काळामध्ये बरेचशे अधिकाऱ्यांनी काही चुकीची कामं केली आहेत, निश्चित रूपाने त्याची तक्रारी झाली, इन्क्वायऱ्या सुरू आहे. देखिए, मैंने दो लोगों को हमारे घर के पास कुछ फोटोग्राफ उतारते हुए स्कूल के पास लोगों ने देखा, उन्हें रुकाया, उनकी तस्वीरें ली, वीडियो हमारे पास है, और उसमें से एक व्यक्ति का सोशल मीडिया पूरी तरह से भारतीय जनता पार्टी से संलग्न है. कुछ अधिकारियों के खिलाफ हमारी जो मुहिम चल रही थी उसके समर्थन में वो सोशल मीडिया पर लिख भी रहे थे. निश्चित रूप से उसकी कंप्लेंट पुलिस को हम डिटेल निकाल कर करेंगे. क्या इसके पीछे बीजेपी होगी? कुछ बीजेपी के एजेंट है, उनका वो साथी है. CID माध्यमातून त्यांच्यावर 5 केसेस आहे, 3 मुंबईमध्ये मला वाटते आणि 2 ठाण्यामध्ये किंवा 3 ठाण्यामध्ये 2 मुंबईमध्ये. आता CID जे स्टेटची पुणेमध्ये ते त्यांचे हेडक्वार्टर आहे, त्यांच्या माध्यमातून इन्क्वायऱ्या सुरू आहे. म्हणजे आम्ही कोणाला आज ठरवला आणि उद्या तुरुंगात टाकायचं आहे ही भूमिका आमची केंद्र सरकारसारखी नाही. आता इन्क्वायऱ्या सुरू आहे, इन्क्वायऱ्यामध्ये जे काही आहे FIR म्हणजे दाखल करण्यात आलेलं आहे, त्यांच्या कुठेतरी जवाब सुरू आहे. आता सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदा ब्लँकेट नॉट टू अरेस्ट असा ऑर्डर दिलेला आहे. आता यांचा जवाब झाल्यानंतर जे सगळं इस्टॅब्लिश होईल, मग सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन की हे सगळं आता इस्टॅब्लिश झालेलं आहे, आम्हाला अटक करणं गरजेचं आहे, तर निश्चित रूपाने त्या पद्धतीने सरकार पुढे जाईल. निलंबनासाठी काही शिफारशी झालेली आहे आधीच्या काही प्रकरणामध्ये. आता गृह खाता तपासून जे काही निर्णय असेल, जे कायद्यामध्ये तरतुदी आहे त्या अनुषंगाने सरकार निर्णय घेईल. प्रश्न असा की चर्चा अशी होती मध्यंतरी, कारण जे परमवीर सिंग थेट आरोप करत होते, नंतर त्यांनीच सांगितलं की माझ्याकडे कुठलाही पुरावा नाही अनिल देशमुखांविरोधात, मग ते गायब झालेले अचानक प्रगट झाले, मग त्यांना संरक्षण मिळालं अटकेच्या विरोधात, मग ते जवळ जातात, सगळीकडे फिरतात, वाजेंनाही भेटतायत,
तसे सुप्रीम कोर्टचे आदेश कुणाचं बोलण्यावर होत नाही, ते प्रोटेक्शन सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे आणि न्यायालयाचा आदर करणं हे प्रत्येकाचं हे कुठेतरी जबाबदारी आहे. एकदा त्यांना हे प्रोटेक्शन मिळाल्यानंतर ते स्वतः आले. आल्यानंतर आमच्या पोलीस खात्याच्या माध्यमातून जे स्टेट CID आहे, जे 5 FIR आहे, त्याच्या बाबतीत त्यांचा जाब घेत आहे, इन्क्वायरी करत आहे. निश्चित रूपाने हे सगळं होईल. पण हे सेटलमेंट झालं आणि सुप्रीम कोर्टाने आमच्या बोलण्यावर आदेश दिला, जर असं कोणी बोलत असेल तर मला वाटते सुप्रीम कोर्टवर अविश्वास दाखवणे उचित नाही. चिडिया चुक गई खेत, अब पछताए का होय. आता सत्तेशिवाय त्यांना राहताच येत नाही. 2 वर्षापूर्वी त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. 2 वर्ष ते सांगत राहिले की मला अजून वाटत नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला वाटते आता 2 वर्षानंतर जी खरी परिस्थिती त्यांनी स्वीकारलेली आहे आणि पश्चाताप झाला. 5 वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वीचा व्हिडिओ, माझं लग्न कधी होणार नाही, मी करणार नाही. मग 2 वर्षापूर्वी ते 5 वर्षापूर्वी बोललेले माझ्या कट्ट्यावरचं ते विसरून गेले. म्हणजे सत्तेवर येण्यासाठी ते काही करू शकताय, काही बोलू शकताय. पण मला असं दिसते की आता देवेंद्रजींच्या कुठेतरी हाईट कमी होत चाललेली आहे. भाजपमध्ये अंतर्गत जे त्यांचे विरोधक होते, तावडेसारखे लोक ज्यांना तिकीट नाकारण्यात आली, आता ते मोठे होऊ लागले. म्हणजे अंतर्गत राजकारण बदलते असं दिसते. नाही नाही, त्यांच्या अंतर्गत हा विषय कोणाला नेतृत्व द्यायचं नाही द्यायचं तो ते ठरवतील. पण ज्यांना तिकीट नाकारण्यात आला ते आता देशातले भाजपचे महासचिव झाले आणि 2-2, 3-3 महत्त्वाचे राज्यांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. प्रधानमंत्रीकडे त्यांना तावडेसाहेबांना ॲक्सेस आता निर्माण झालेला आहे. हा म्हणजे कुठेतरी बदलांचे संकेत दिसते. 1000 कोटी नाही, माझी किंमत वाढली, 100 पासून 1000 झाली आता. त्यांनी असं 1000 कोटीचा माझ्या विरोधात त्यांनी आबरू नुकसानीचा दावा केलाय असं त्यांनी काल ट्विट केलं. आणि खरं आहे की हायकोर्टामध्ये मुंबई बँकेच्या पैशातून हा दावा दाखल करण्यात आलेला आहे. विषय असा आहे, मजूर आहे, त्याच्याकडे पैसेच नाही आहे, त्यासाठी ते केस लढू शकत नाही. मजूर सोसायट्यांच्या मतदारसंघातून करोडपती मजूर हा बँकेवर डायरेक्टर होतो आणि चेअरमॅन होतो. आता मागच्या सरकारमध्ये काही EOW मुंबई बँकेच्या बाबतीत इन्क्वायऱ्या होत्या. त्याला मागच्या सरकारने निर्णय घेतला की आता हे इन्क्वायरी बंद करून डिसमरी करायचं आहे आणि केसेस बंद करायचं आहे. मग हायकोर्टाने सांगितलं असं चालणार नाही, तुम्ही प्रोसेस करा आणि हे डिसमरी होऊ शकत नाही. मला माहीतच नाही आहे जनतेमधून कुठल्या कार्यकर्त्यांनी घाटकोपरमध्ये काही होर्डिंग लावली, त्याच्यात दरेकर साहेब हे तुरुंगात म्हणजे पिंजऱ्यात कुठेतरी आहे असं एक चित्र त्यांनी टाकलं. त्याच्याशी माझा काही संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची नावं आणि फोटो होते त्याच्यावर आणि न्यायालयाचे अभिनंदन करण्यात आला होता त्या होर्डिंगमध्ये. मग मला त्यांनी नोटीस पाठवला पहिल्या आणि 1000 कोटीच्या मानहानीचा दावा करू त्या नोटीसमध्ये आम्हाला हे नोटीस पाठवण्यात आली. आम्ही उत्तर दिलं की आम्ही हे होर्डिंग लावलेलं नाही. होर्डिंग लावण्यासाठी या राज्यामध्ये काही कायदे हे नियम आहे. बेकायदेशीर कोणी होर्डिंग लावलं असेल तर पोलीस तक्रार करा, ते शोध लावतील आणि त्यांच्यावर कारवाई होतील. माझ्या काही संबंध नाही. तरी माझ्या विरोधात बोर्डामध्ये त्यांनी ठराव घेतला की बँकेनी बँकेचं नुकसान होते, 1000 कोटीचा दावा दाखल केला पाहिजे. मला वाटते काहीतरी 50 लाख 1 कोटी काहीतरी स्टॅम्प फी भरावी लागली असेल आणि बँकेचा पैसा बर्बाद करण्यासाठी हे सगळं त्यांनी कामाला सुरुवात केली. आम्ही कोर्टात लढू
पण त्याला भीती वाटते, कारण त्यांनी कोर्टामधून मला माझ्यावर कारवाई करू नका असं प्रोटेक्शन घेतलेलं आहे 2 तारखेपर्यंत. मुंबई बँकेचा सहकार विभागाच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे. आता हे 1000 कोटीचा दावा करून नवाब मलिक हे सगळे आता उघडणार, त्यासाठी यांच्या बोलण्यावर कुठेतरी बंदी आणावा, त्यासाठी बँकेचे पैसे हे कुठेतरी बर्बाद करत आहे. पण मुंबई बँकेचा जे घोटाला आहे, या गेले 5 वर्षामध्ये दरेकरजी मजूर 50 लाखच्या गाडीमध्ये फिरणारा कामगार मजूर, कधी थापी हातात घेतली नाही, कधी रेती खडी सिमेंट हे त्यांनी मिश्रण केलं नाही, आणि मजूर सोसायटी म्हणजे जाऊन तो कुठेतरी शौचालय बांधतो, रस्ते बांधतो, गटर बांधतो, असा मजूर 1000 कोटीचा दावा बँकेचे पैसेतून माझ्यावर करताय. मी आज स्पष्ट बोललो की आज देखे किस्मत कितना है दम. आता ही सुरुवात आहे. आता 2 तारखेपर्यंत यांना कुठेतरी संरक्षण कोर्टाने दिलेलं आहे, पण ते कुठेतरी घाबरलेले आहे. जे काही त्यांनी केलेलं आहे सगळं गोड बंगाल, कुठल्या कुठल्या बिल्डरला काय काय दिलेलं आहे, किती पैसे दिले, त्याच्यातले कट किती आहे, कुठल्या साखर कारखान्याला पैसे दिले, हे 36 कंपनी कुठली आहे, याचे फॉरेन्सिक ऑडिट मी करतो आहे. आणि सगळं इस्टॅब्लिश होऊ लागलेलं आहे की याच्यात मोठा काहीतरी झालेला आहे. आता कोर्टासमोर हा विषय गेलंच आहे, ज्या विषयावर माझ्यावर 1000 कोटीच्या त्यांनी हे सगळं टाकलेलं आहे बदनामी डिफेमेशनचं सूट, त्याच्याशी माझा काही संबंध नाही. पण ते तर मी कोर्टात लढणार आहे. पण हे 36 इस्टॅब्लिशमेंट कारखाने कंपन्या, त्याचे मालक कोण, मनी ट्रेल कशी झाली, त्याच्यात काय झालेलं आहे, आता आगामी काळामध्ये दरेकर साहेब गरीब मजूर या गरीब मजुरांचा काला छिट्टा या महाराष्ट्राच्या समोर मी आणल्याशिवाय आता थांबणार नाही. मी आज तुम्हाला बोलतोय की नवाब मलिक 2 वर्षापासून मंत्री आहे, त्याआधी 99 सालापासून मी मंत्री आहे. तुम्ही जा मंत्रालयामध्ये विचारा, कुठलेही निवेदन 2 दिवसपेक्षा जास्त माझ्या कार्यालयात पडून राहत नाही. फायलीचा डिस्पोजल सेम डे और विद इन 48 आवर्स. एकच माझा ऑफिस मंत्री असं आहे मंत्रालयात जिथे नो पेंडन्सी, एव्हरी डे डिस्पोजल माझ्याकडे आहे. माझ्या या कामगिरीमुळे कुठल्या माझ्या डिपार्टमेंटचं काम हे थांबून राहत नाही. पाहिजे ते जाऊन तुम्ही RTI टाका की तुमच्या ऑफिसमध्ये किती फायली आहे, किंवा डिपार्टमेंटमध्ये RTI टाका की यांच्याकडे फायली किती दिवस पडून राहिल्या, किंवा निवेदन किती दिवस पडून राहिल्या. माझ्याकडे स्पीडी डिस्पोजल म्हणजे जरी मी राजकारणी असताना, पक्षाच्या प्रवक्ता असताना, खात्याचे कधीही कामकाज हे प्रभावित झालेलं नाही. आता सुप्रीम हे हायकोर्टात बोलू, पण मला माहिती आहे की आज जात पडताळणी समितीकडे सुनवाई सुरू झालेली आहे. बरेचसे लोकांचं आहे. आता एक नेत्याने सांगितलं की नाव मलिकला खिसट ठेवतो, मी तर वाट पाहतो की कधी ते खिसट टाकताय आणि आतमध्ये काय लोकांच्या समोर आणू. आता बरेचसे काही लोकांच्या बाबतीत बरेचसे माहिती आहे, काही विधानसभेमध्ये पण बोलण्यासाठी शिल्लक ठेवा. आणि निश्चित रूपाने आता एखादा नेता दररोज बोलतोय 3 घोटाले आणखीन 3 घोटाले आणखीन 4 घोटाले आणखीन. आता घोटाला काढण्याचा काय घोटाला आहे काय, हे पण आम्हाला बघावं लागेल. बाते कम काम ज्यादा आम्ही बोललो आहे ना, 60 पत्रकार परिषदा घेतलं तरी इम्पॅक्ट होत नाही. सकाळी 9 वाजता मी बोलल्यानंतर
त्यांच्या 60 पत्रकार परिषदेला माझेच उत्तर दिसत होते. आता सेलर साहेबांनी सांगितलं की हे पब संस्कृतीचा हा सरकार आहे. मी बोललो आता आम्हाला तुम्ही बाध्य करू नका, नाही ते कोणाचे पब कोण कुठे बसतो हे फोटो उद्यापासून टाकू, मग ते गप्प झाले. बघा मी जे काय हो साहेब, मी जे काही बोललो पुराव्याशिवाय एकही गोष्ट मी बोललेलो नाही. व्हिडिओ पुरावे असतील, कागद असतील, फोटो असतील, त्याशिवाय मी बोललो नाही. पण सुशांत सिंग राजपूत हे याची आत्महत्या होती. त्या आत्महत्या झाल्यानंतर बिहारमध्ये एक FIR रजिस्टर होतो. आता कायद्यानुसार 0 FIR म्हणून जिथे घटना घडते तिथे ट्रान्सफर करणं हे बंधनकारक असतो, पण तसं ना करता बिहार सरकारने CBIकडे हँडओव्हर केला. मग बिहार पोलीस मुंबईत आली आणि एक स्मगलर, त्याची BMW गाडी होती, त्या गाडीमध्ये स्मगलरच्या गाड्यामध्ये बिहारचे पोलीस फिरत होते. मग तो व्हायरल झाल्यानंतर रिक्षेमध्ये फिरू लागले. मग CBIकडे हा विषय गेला. CBIकडे विषय गेल्यानंतर आजपर्यंत हत्या झाली हे CBI बोलू शकलेली नाही. उलट रिया चक्रवर्ती हा ड्रगचा व्यापार करत होती, त्याला चेस करून त्याच्या जीवन उद्ध्वस्त करण्याचा काम हा कट कारस्थानच्यामुळे झाला. मुंबईला बदनाम करायचा, महाराष्ट्र सरकारला, महाराष्ट्राच्या जनतेला बदनाम करायचा आणि बॉलिवूड हे कुठेतरी योगी बाबाच्या गावी घेऊन जायचा कट कारस्थान होता. पण बॉलिवूड हे बॉलिवूड आहे. इथे फाळके साहेबांनी किंवा या राज्यामध्ये महाराष्ट्र भूमीमध्ये काम करणारे लोकांनी एक वेगळी ओळख दिली. जरी बॉलिवूड मुंबईमध्ये असेल तरी गंगा किनाऱ्याचा छोरा पण इथे येऊन सुपरस्टार होतो आहे, दिल्लीचा माणूस पण सुपरस्टार होतो, मध्य प्रदेशचा माणूस होतो, दक्षिणेकडचा होतो. त्या बॉलिवूडमध्ये कधीही म्हणजे उत्तर दक्षिण या मराठी नॉन मराठी असा वाद झाला नाही, धर्माच्या नावानी कधी वाद झाला नाही. उलट दिलीप कुमार जेव्हा स्वतंत्र भारत झाला त्याआधी त्यांना युसुफ खान असताना नाम बदलून कुठेतरी काम करावा लागला. पण या बॉलिवूडमध्ये आजच्या घडीला शाहरुख खान असेल, सलमान खान असेल, सैफ अली खान असेल, नाव न बदलता या इंडस्ट्रीमध्ये लोक कामं करताय. म्हणजे धर्म, जाती, प्रांत, भाषेच्या पलीकडे ही बॉलिवूड आहे. त्याला योगी बाबा तिकडे नोएडाला घेऊन जाऊ इच्छित आहे आणि त्याला बॉलिवूडला काय करायचं आहे ते त्यांच्या मनात असेल. पण कितीही कट कारस्थान झाला तो बॉलिवूड हे बॉलिवूडच राहणार आहे, मुंबईत राहणार आहे आणि या बॉलिवूडमुळे या देशाची ओळख जगत निर्माण होते. या बॉलिवूडमुळे मुंबई महाराष्ट्रामध्ये जवळपास 3-4 लाख लोकांना रोजगार मिळते. या बॉलिवूडमुळे देशातल्या ज्या GDP आहे त्याला 3-4% त्याचा वाटा आहे आणि कुठेतरी सत्तेसाठी बिहारच्या निवडणुका जिंकण्यासाठी बॉलिवूड नोएडाला घेऊन जाण्यासाठी हे कट कारस्थान जरी त्यांनी केलं असेल आता हळूहळू त्यांचं सगळं कट कारस्थान लोकांच्या समोर येत आहे. सगळे कागद समोर आहे, साच को आज नाही. आणि जे काही मी आधी बोललो होतो कोर्टात सगळे पुरावे सादर करणार आहे आणि जे मी दावा केला होता ते सिद्ध होईल, साध्य होईल, तुम्ही बघत जा. नाही, प्रत्येक पक्षाचा जो एजेंडा आहे कमान सिमान कार्यक्रमावर, किमान समान कार्यक्रमावर हा सरकार चालते आणि त्या बाबतीत आमच्या कुठला वाद नाही. हो, मीच माहिती दिली आता. नाही, आता ED बाबतीत शोध आमचा सुरू आहे. भविष्यात मोठा धमाका त्याच्या बाबतीत पण होणार आहे. थोडासा पॉलिश करतो कागद. नाही, समीर वांग डिपार्टमेंटच तसं आहे.
म्हणजे केंद्र सरकार बोले तसे चालावे। राणे साहेबांना नोटीस आली, आता त्या नोटीसचा काय झाला कोणाला माहितच नाही। ईडीच्या माध्यमातून राणे साहेब हे भाजपमध्ये गेले, ईडीच्या माध्यमातून गुजरातचे जे काँग्रेसचे नेते होते त्यांनी काँग्रेस सोडली, ईडीच्या माध्यमातून बंगालमध्ये बऱ्याचशा लोकांनी टीएमसी सोडून भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर पुन्हा घर वापसी त्यांची झाली। ईडी यंत्रणा याचा वापर की त्यांना कुठेतरी सगळं विज्ञापन बंद होऊन जात आहे, त्यांची फिल्म संपून जात आहे, त्यासाठी ते या भानगडीत पडत नाही। तीच भीती निर्माण करून सगळा धंदा सुरू होता ना। आता काही मुलींना बोलवायचा होता, आता त्या मुलीला बोलवत नाही। म्हणजे व्हॉट्सअप चॅटच्या आधारावर लोकांना हैरान करण्याचे धंदे सुरू होते, कोणी नाकारू शकत नाही। हे जे NDPS चे ऍक्ट आहे, पजेशन शिवाय केसेस होऊ शकत नाही। किंवा जर पीत असेल कोणी तर त्याला मेडिकल टेस्ट जाऊन करावं लागत आहे, आणि जर पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला कंज्यूम करण्याचे जे सेक्शन्स आहे त्या अंतर्गत केसेस होऊ शकत आहे। आता व्हॉट्सअप चॅटवर सगळे इन्क्वायऱ्या, त्याच्यावर केसेस, आणि त्यांचेच वकील कुठेतरी आता कोर्टामध्ये सांगताय की नवाब मलिकनी हे व्हॉट्सअप चॅट मॅन्युप्युलेट केलेलं आहे। असे टूल्स आहे की व्हॉट्सअप चॅट मॅन्युप्युलेट होऊ शकत आहे। व्हॉट्सअप चॅटवर केसेस कसे झाले हे पण मोठा प्रश्न आहे। मी अजिबात त्यांना व्यक्तिगत भेटलो नाही, फोनवर कधी फोनवर बोललो नाही। मी 3 वर्षापूर्वी बाबा सिद्दीकी आमचे माजी मंत्री, माझे आमदार होते, त्यांच्या दरवर्षी रमजान महिन्यामध्ये इफ्तार पार्टी होत आहे, तिथे सगळे त्यांचे मित्र किंवा सिनेमा जगतची लोक येत आहे। 4 टेबल लांब ते बसले होते आणि इतका माझं त्यांचं समोरासमोर हे भेटणं झालेलं आहे। म्हणजे नमस्कार चमत्कार पण नाही, नुसतं लागून त्यांनी मला पाहिलं असेल, मी त्यांना पाहिलं असेल, पण कधी त्यांच्याशी माझा संवाद नाही। त्या उलट काही बॉलिवूडमध्ये माझे मित्र आहेत, त्यांच्याशी म्हणजे संवाद आहे, त्यांच्याशी भेटी गाठी आहे, पण या व्यक्तीशी कधी मी भेटलो नाही। सर, राज्यभरात SP कर्मचाऱ्यांचं संप अजूनही सुरू आहे,
बघा असं आहे की सरकार एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे. आता राज्य सरकारने हे सत्य की वेळेवर त्यांचे पगार होत नव्हते, बोनसची अडचणी होती, पगार कमी होता, त्या बाबतीत सरकारने निर्णय घेतला की आता पगार वाढली म्हणजे ज्यांची जशी सिनियरिटी त्या पद्धतीने त्यांचे पगार वाढचा निर्णय सरकारने घेतला. वेळेवर पगार झालं पाहिजे ही हमी दिली, त्याचबरोबर बोनस वेळेवर मिळाले पाहिजे ही हमी दिली. पण काही लोक सांगत आहे, विशेष कर माझे जे लोक पहिले पुढे पुढे होते, निर्णय झाल्यानंतर त्यांनी काढता पाय घेतलेले आहे. आता काही लोक सांगत आहे की नाही आम्ही कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला सरकारी कर्मचारी जाहीर करू, हे शक्यच नाही आहे आणि ते निर्णय कोणी घेऊ शकत नाही. असं नुसतं एस टी महामंडळाचे कर्मचारी नाही, बरीचशी महामंडळं आहे, नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, म्हणजे हे कुठल्याही सरकारला असा निर्णय घेणे हे शक्य होणार नाही. कर्मचाऱ्यांच्या कामगारांची दिशाभूल होते. हळूहळू मला वाटते की 90,000 कामगार असताना त्याच्यातले 20,000 लोक आता कामावर परत आलेले आहे. जसं जसं सत्य परिस्थिती लोकांना कळेल ते पुन्हा रुजू होतील. पण जे काही लोक त्यांना त्यांची दिशाभूल करताय ते दिशाभूल आहे, ते निर्णय घेणं कधी शक्य होऊ शकत नाही. सीएम साहेबांची तब्येत आता कालच आम्ही सोमवार कालच सकाळी ते कॅबिनेटमध्ये 10 वाजता होते, त्याआधी गुरुवारी कॅबिनेट झाली होती त्याच्यात होते. कालच्या कॅबिनेटमध्ये जे उद्धव ठाकरे आधी आम्हाला दिसत होते त्या प्रकारे ऑनलाईन दिसले. मला वाटते की आता 2-4 दिवसात त्या घरी येणार आहे त्यांची ती पुष्टी. ऐसा है कि सीए का कानून रहे लेकिन धर्म पर आधारित ये कानून ना हो, ये हम लोग पहले दिन से बोल रहे हैं. अब रिपील करेंगे नहीं करेंगे हमें लगता है वो उनका अधिकार है, लेकिन पहले दिन से जो सीनियर सिटीजन अमेंडमेंट एक्ट था या जो अभी सिटीजनशिप का कानून है उसको लोग के हम लोगों ने डिस्क्रिमिनेशन बिफोर का लॉ, इसमें कहीं ना कहीं धर्म के नाम पर डिस्क्रिमिनेशन किया गया है. सुप्रीम कोर्ट में मामला प्रलंबित है, ये बीजेपी वापस लेके हमें नहीं लगता. शेवटचा प्रश्न मी विचारतो की महापालिकेच्या आता निवडणुका राज्यात सगळीकडे होतात, मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. आता असं सांगितलं जात आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती असेल मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आणि काँग्रेस मात्र स्वबळावर लढणार आहे, तर याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होईल का? स्थानिक स्वराज संस्था संपूर्ण राज्यात आहे. आमच्या पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की स्थानिक लोकांना जे पटत असेल त्या पद्धतीने निर्णय घ्यायचा. आता मी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहे, पण त्याला माझ्या जे कसे असेल ते महत्वाचं असतं. माझी जे भूमिका आहे तिन्ही पक्षांनी एकत्रित आले पाहिजे, पण काँग्रेस वेगळ्या लढण्याच्या भूमिकेत आहे. अजून ही चर्चा सुरू झालेली नाही, पण भाजपच्या आजच्या घडीला ती जागा आहे, त्याच्यात जागा कमी होणार हे निश्चित आहे. डिलिमिटेशन होऊ द्या, मग आम्ही खरा आकडा सांगू की भाजपचा आकडा काय राहणार. थँक्यू. हा माहिती. त्यानंतर आभार प्रदर्शन.